मलिक परिवाराची संपत्ती कुठे कुठे आहे ते शोधा. आम्ही कोणाच्याही बापाला घाबरत नाही. बँक बुडून मी कोट्यवधी खाल्ले नसल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. कुणाच्याही बापाला मी घाबरत नाही, मी भंगारवाला आहे. मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांची बेनामी संपत्ती उघड करणार असल्याचा आरोप केल्यावर नवाब मलिकांनी मोहित कंबोजवर पलटवार करत हे वक्तव्य केलं आहे. माझ्याकडे सगळं कागदावर आहे, मी भंगारवाला असून माझ्याकडे कोट्यवधी रद्दी पडले. बँक बुडून मी कोट्यवधी खाल्ले नाही, तर समीर वानखेडे यांच्याशी कोणाचे काही संबंध होते, हॉटेलचे कोण मालक आहेत, हॉटेलमधून कसे ड्रग्ज क्रूजवर गेले हे माहिती पडेल. आम्ही आता नावं घ्यायला सुरुवात केली असून असं मत मलिक यांनी व्यक्त केलं. तर मलिक परिवाराची संपत्ती कुठं कुठं आहे ते शोधा. आम्ही कोणाच्याही बापाला घाबरत नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे. या देशामध्ये माझ्या परिवाराला या देशामध्ये कारोबार करणे, राईट टू एक प्रॉपर्टी हे फंडामेंटल राईट आहे. जे काही माझ्याकडे आहे ते सगळं कागदावर आहे आणि चोर लोक मला बोट दाखवत आहे. यांच्या ज्यांच्या बेनामी संपत्ती आहे ते माझ्यावर बोट दाखवत आहे, सोशल मीडियावर लाल पोटले बांधून दाखवत आहे. मी भंगारवाला आहे, असे रद्दी 10-20-100 टन माझ्याकडे आहे. आम्ही चोर नाही, डाकूंकडून आम्ही सोने घेतलेले नाही. बँका बुडून कुठे कुठे कोणाने काय केलेलं आहे, त्या वानखेड्याशी कोणाचा काय संबंध आहे, कुठल्या हॉटेलचे कोण मालक आहे, त्या हॉटेलमधून कुठे क्रूजवर कसं गेलं काय, त्या हॉटेलच्या कॅटरिंगमध्ये ड्रग्ज कसा गेला, इतका का घाबरताय. आता नाव घ्यायला मी सुरुवात केलेली आहे. तुम्ही सांगताय की लाल कपडे सोशल मीडियावर टाकून नवाब मलिक घाबरतील. नवाब मलिकचे मुलं असतील, भावा असतील, मुली असतील, कोणीही या देशामध्ये कितीही शोधायच्या शोधा. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर अजिबात घाबरत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.